Welcome students. Today we are going to discuss about the resolutions of vector. मला वाटते आपण डेफिनेशन बघितली आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर म्हणजे काय ही डेफिनेशन आहे द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन वेक्टर एखाद्या गिवन वेक्टरचं स्प्लिटिंग करणं स्प्लिट करणं इन टू इट्स कंपोनंट म्हणजे कंपोनंट मध्ये इज कॉल्ड द रिझोल्यूशन ऑफ वेक्टर समजा हा वेक्टर आहे आपला ओसी आर बार म्हटलंय आपण त्याला याचे दोन कंपोनंट फोडले आहे हे टू डायमेन्शन मधलं एक्झाम्पल आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन कंपोनंट मिळाले तीन डायमेन्शन मध्ये जर असेल आणि समजा हे एक्स ऍक्सिस हे वाय ऍक्सिस आणि तिसरी झेड ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द बोर्ड पण दाखवता येत नाही आपल्याला परपेंडिक्युलर हे तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर दिस थ्री ऍक्सिस एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस दिस थ्री ऍक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर पण या ठिकाणी हे तिन्ही ऍक्सिस एक बोर्डला परपेंडिक्युलर आहे पण असं न दाखवता आपण इकडे दाखवतो थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतात हे टू डायमेन्शन मध्ये आहे पण त्याच्या पहिले वेक्टर कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स आता हा वेक्टर आहे तीन डायमेन्शन मधला याच्यामध्ये हा व्ही बार इज इक्वल टू व्ही वन अल्फा प्लस व्ही टू बीटा प्लस व्ही थ्री गॅमा लक्षात घ्या अल्फा बीटा अँड गामा दिज आर द युनिट वेक्टर अलॉंग द रिस्पेक्टिव्ह ऍक्सिस आणि व्ही वन व्ही टू व्ही थ्री हे कंपोनंट आहे फोडलेले कंपोनंट आता आपण टू डायमेन्शन मध्ये एक्झाम्पल घेणार आहे हे सगळं युनिट वेक्टर तुम्हाला असं माहित आहे की तुम्हाला माहित आहे की आय थ्री डायमेन्शनल सिस्टीम जर असेल समजा ही हे एक्स ऍक्सिस आहे ही वाय ऍक्सिस आहे आणि हे झेड ऍक्सिस आहे तर अलॉंग एक्स ऍक्सिस आमचं नेहमी युनिट वेक्टर असतो आय अलॉंग वाय ऍक्सिस काय असतो रे जे आणि अलॉंग झेड ऍक्सिस काय असतो युनिट वेक्टर के सो आय जे के आर द युनिट वेक्टर्स अलॉंग द एक्स ऍक्सिस जे असतो वाय अलॉंग आणि के इज द युनिट वेक्टर अलॉंग द झेड ऍक्सिस तर या ठिकाणी जर आपल्याला एखादा वेक्टर कळायचा असेल हा एक्स बार काल सांगितलं मी एक्स बार इज इक्वल टू आय इंटू एक्स म्हणजे हा आय आणि हा एक्स त्याची मॅग्निट्यूड आहे आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय होतं जनरली तुम्ही जर स्टडी कराल पुढे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये दिले वेक्टर ए इज इक्वल टू थ्री आय प्लस टू जे प्लस नाईन के असं राहतं वेक्टर तीन फॉर्म मध्ये म्हणजे हे याचे कंपोनंट आहे याचे फुटलेले म्हणजे याचा अर्थ काय आहे की थ्री डायमेन्शन सिस्टीम घेतली हा वेक्टर आहे समजा एखादा स्पेस मध्ये याला म्हणतात वेक्टर इन अ स्पेस आणि स्पेस मध्ये आणि याला म्हणतात वेक्टर इन अ प्लेन दोन डायमेन्शन असेल तर प्लेन मध्ये म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा एक्स हा एक दोन युनिट वेक्टर आय आहे हा तीन पट आहे इथे वन टू थ्री हा तीन पट म्हणजे असं परपेंडिक्युलर ड्रॉ करू लागतो हा जे ऍक्सिस वर म्हणजे एक दोन हा दोन ओरिएंटेशन झालेला आहे कुठे ओरिएंटेशन झालेलं आहे त्या प्रकारे हे आहे आता आपण पहिल्यांदा हे बघूया द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग रिझोल्यूशन ऑफ वेक्टर 2.4 मधला पार्ट आहे द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन वेक्टर इन टू इट्स कंपोनंट इज कॉल्ड एज रिझोल्यूशन ऑफ वेक्टर या वेक्टरला ओसीला म्हणजे आर बार वेक्टरला आपण स्प्लिट केलेला आहे दोन कंपोनंट मध्ये द कंपोनंट कॅन बी फाउंड अलॉंग एनी डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनने काढता येते आपल्याला द कंपोनंट कॅन बी फाउंड अलॉंग एनी डायरेक्शन आणि रिक्वायर्ड अँगल कोणत्याही डायरेक्शनने कोणत्याही रिक्वायर्ड अँगलवर आपण कंपोनंट स्प्लिट करू शकतो फाइंड करू शकतो पण जर इफ द कंपोनंट्स आर अलॉंग द डायरेक्शन विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर हे तिन्ही डायरेक्शन एक्स ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस थ्री ऍक्सिस दिस थ्री ऍक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर इट मीन्स दॅट दे आर मेकिंग द 90 अँगल विथ इच अदर एक्स आणि वाय मधला 90 आहे एक्स आणि झेड मधला 90 अँगल आहे आणि वाय आणि झेड मधला 90 अँगल आहे म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर इफ दिस हॅपन इफ द कंपोनंट्स आर अलॉंग द डायरेक्शन विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर इथे इच अदर म्हटलं तरी चालेल थोडं झूम करून हे देन दे आर कॉल्ड एज द रेक्टॅंग्युलर कंपोनंट त्या रेक्टॅला म्हटलं आहे रेक्टॅंग्युलर कंपोनंट लेट अस सी हाउ टू फाइंड द रेक्टॅंग्युलर कंपोनंट ऑफ द इन टू डायमेन्शन टू डायमेन्शन मध्ये रेक्टॅंग्युलर कंपोनंट कसा फाइंड करायचा हे आता आपण बघणार आहोत आता याच्यामध्ये काय केलं आपण कन्सिडर वेक्टर ओसी बार ओसी बारला नाव दिलं आपण आर बार म्हणजे ओसी लाईन घेतली त्या ओसीलाच म्हटलं आहे एक सिंगल नाव दिलं आपण त्याला आर बार ओरिजिनेटिंग फ्रॉम द ओरिजिन ऑफ द रेक्टॅंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम ह्या रेक्टॅंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन पासून तो निघालेला आहे विच इज ॲज शोन इन द फिगर आता ड्रॉप करायचा परपेंडिक्युलर हा जो टोकाचा आहे तुमचा सी या सी पॉईंट पासून ड्रॉप करायचा परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर हे ड्रॉप केले दोन परपेंडिक्युलर म्हणजे 90 अँगल मेक केले एक्स ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे तर हा ड्रॉप केलेला परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिसला मीट होतोय ए पॉइंटला आणि हा ड्रॉप केलेला परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वर मीट होतोय ऍट द पॉईंट बी इथं लिहिला आहे आपण ड्रॉप द परपेंडिक्युलर फ्रॉम सी विच मीट्स द एक्स ऍक्सिस ऍट द पॉईंट ए अँड वाय ऍक्सिस ऍट द पॉईंट बी त्या ठिकाणी मीट झालेला आहे मग या ठिकाणी काय हे तुकडे पडले आता याच्या बरोबर हे कंपोनंट दिस आर आर एक्स आणि आर वाय आर द कंपोनंट्स ऑफ द गिवन वेक्टर आर बार मग ओए हा ओए इज इक्वल टू आर एक्स बार एक वेक्टर पडला याचा तुकडा आणि हा दुसरा कंपोनंट पडला बरोबर म्हणजे आपल्याला लक्षात आलं की जेव्हा वी वॉन्ट टू फाइंड द कंपोनंट ऑफ द गिवन वेक्टर देन वी हॅव टू ड्रॉप द परपेंडिक्युलर फ्रॉम द टीप ऑफ द वेक्टर इथून हे करायचं हे आपण हे कंपोनंट जे फोडले आहे टू डायमेन्शन मध्ये दोन आले तीन डायमेन्शन मध्ये असतील तीन आले असते कंपोनंट आता या ठिकाणी आर एक्स आणि आर वाय काय आहे आर एक्स आणि आर वाय हे मॅग्निट्यूड आहे आर द कंपोनंट्स ऑफ ओसी
या ओसीचे कंपोनंट आहे. आर एक्स आणि आर वाय आर द कंपोनंट्स ऑफ ओसी गिव्हन वेक्टर ओसी. म्हणजे आर वायचे हे कंपोनंट कुठलेले आहे, अलॉंग एक्स आणि वाय एक्सिस रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली काय म्हटलं आपण या ठिकाणी, अनुक्रमे. म्हणजे समजा आर एक्स हा कंपोनंट एक्स एक्सिस असेल आणि आर वाय हा कंपोनंट अलॉंग द वाय एक्सिस असेल. आता ट्रॅक हा लॉ तुम्ही बघितलाय, पॅरालोग्राम लॉ, पॅरालोग्राम ऑफ वेक्टर. या ठिकाणी आपला हा आर बार इज इक्वल टू काय येईल रे मग, हा आर एक्स आहे आणि हा आर वाय आहे. म्हणजे आर बार इज इक्वल टू येईल इथे आर एक्सचा बार प्लस आर वायचा बार. दिस इज द वेक्टर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरालोग्राम. पण एनी वेक्टर कॅन बी रिटन इन हा युनिट वेक्टर. तुम्हाला डेफिनेशन पाहिजे होती. युनिट वेक्टर हा समजा वेक्टर आहे आपला आणि हा युनिट समजा एक्स एक्सिस भोवती आहे, ही वाय एक्सिस आहे. तर याच्या भोवती आय युनिट वेक्टर असतो एक्स एक्सिस. म्हणजे याचा वेक्टर काढताना वेक्टर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड इंटू एक्स. एक्स आय, एक्स आय घेऊया पहिले दिले एक्स आय. म्हणजे या ठिकाणी आपण हा आर बारला आय इंटू आर एक्स घेतला, हा आय इंटू आर एक्स आणि याच्या अलॉंग द युनिट वेक्टर काय आहे तुमचा जे प्लस जे इंटू आर वाय. म्हणजे याला या फॉर्म मध्ये नेला आपण आर वायच्या फॉर्म मध्ये. इथे बार घेतलेला नाही हे लक्षात ठेवायचं, बिकॉज दिस इज द मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड गुणिले युनिट वेक्टर म्हणजे कंप्लीट वेक्टर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ युनिट वेक्टर. मग हा आर बार इज इक्वल टू आर एक्स, हा आर एक्स इंटू आय. हा आय नंतर लिहायचा असतो पण पहिले लिहायचं, काही काळजी करू नका. आर एक्स इंटू आय, आर वाय इंटू जे. सो आर वाय हा टोटल वेक्टर तुमचा किती आलेला आहे, टोटल वेक्टर आर बार आलेला आहे तुमचा आर एक्स इंटू आय प्लस आर वाय इंटू जे. वेर आर एक्स अँड आर वाय आर द कंपोनंट ऑफ द गिव्हन वेक्टर आर बार. वेर आर आय अँड जे आर द युनिट वेक्टर अलॉंग द एक्सिस एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. आणि आर एक्स आणि आर वायला म्हणतात मॅग्नेट्यूड ऑफ द, हे आर एक्स आणि आर वाय हे मॅग्नेट्यूड ऑफ द गिव्हन वेक्टर आर बार कंपोनंट आर बार. मॅग्नेट्यूड ऑफ द टू कंपोनंट आर बार. हे आर एक्स आणि आर वाय काय आहे, मॅग्नेट्यूड ऑफ द गिव्हन कंपोनंट आर बार. म्हणजे हे नंबर तीन चार असे मॅग्नेट्यूड येते. आता एक लक्षात घ्या पटकन त्या फिगरमध्ये, या फिगरमध्ये, या फिगरमध्ये, या ट्रायंगलमध्ये बघा. हा ओ आहे ओरिजिन. या ट्रायंगलमध्ये बघा ओ ए सी मध्ये बरोबर ट्रिग्नॉमेट्री अप्लाय करा. सोपंच आहे ट्रिग्नॉमेट्री अप्लाय करा. या ठिकाणी कॉस थिटा जर आपण घेतला, कॉस थिटा म्हणजे काय होते, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोथेसिस. या ठिकाणी हायपोथेसिस आर आहे, 90 च्या समोरची बाजू हायपोथेसिस असते. मग कॉस थिटा इज इक्वल टू आर एक्स अपॉन आर मॅथमॅटिकली. मग आर एक्स इज इक्वल टू बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन हा इकडे गेला, आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जर हा आर वाय आहे तर इकडची साईड पण आर वाय होईल. आणि साईन थिटा जर अप्लाय केला तर ऑपोजिट साईड अपॉन हायपोथेनस. पार या थिटा आहे, ऑपोजिट साईड आर वाय आहे, हायपोथेनस आर आहे. म्हणजे आर वाय अपॉन आर, म्हणजे आर वाय इज इक्वल टू काय झाला, आर साईन थिटा. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा वेक्टर तुमच्या एक्स एक्सिस सोबत थिटा असेल तर ही साईड नेहमी काय कॉसच्या फॉर्म मध्ये घ्यायची आणि परपेंडिक्युलर साईड काय घ्यायची साईनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे हा जो हा कंपोनंट जो आहे हा त्या थिटावर अवलंबून, साईन ऑफ थिटा म्हणजे हायपोथेनस इंटू साईन ऑफ थिटा. आणि या ठिकाणी अँगल मेक करतोय म्हणजे हे आर एक्स इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं, आर कॉस थिटा. म्हणजे हायपोथेनस गुणिले कॉस थिटा हे बाहेर करून टाकायचं. एन्ड्रस मध्ये खूप कमात पडणार आहे तुम्हाला. म्हणजे खालची साईड काय घ्यायची, हायपोथेनस साईन कॉस थिटा. आणि परपेंडिक्युलर साईड काय घ्यायची, म्हणजे परपेंडिक्युलर कंपोनंट तुमचा घ्यायचा साईनचा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट घ्यायचा कॉसचा. बरं जाऊ द्या, हे इक्वेशन दुसरं, हे इक्वेशन तिसरं, हे इक्वेशन पहिलं. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन टू अँड थ्री सायमल्टेनियसली वेगळे. आता स्क्वेअरिंग करायचं, सायमल्टेनियसली ऍड करत जायचं. याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, ऍड केला. ही पहिले इक्वेशन आहे, दुसरे इक्वेशन पहा. आर एक्स चा स्क्वेअर प्लस आर वाय चा स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर घ्यायचा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. याचा स्क्वेअर घ्यायचा प्लस आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. कारण मी इथे म्हटलेलं आहे बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन टू अँड थ्री. यामधला आपल्याला आर स्क्वेअर कॉमन निघाला, आतमध्ये आला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. तुम्हाला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होतो, वन. म्हणजे इंटू वन म्हणजे आर स्क्वेअर आला. म्हणजे फायनली वी गेट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. थोडं असं दिलं, काही प्रॉब्लेम नाही. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट जर घेतला तर हा हाफ सोबत कटून जाईल आणि या ठिकाणी आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर होईल. दिस इज कॉल्ड एज द मॅग्नेट्यूड ऑफ द गिव्हन वेक्टर आर बार. आर बारची मॅग्नेट्यूड आलेली आहे. आणि डायरेक्शन काढायची आहे, हा किती ने लाय झालेला आहे, किती अँगलने लाय झालेला आहे, त्यावर आपण डायरेक्शन समजते आपली. हा कुठे चाला, इकडे जातो की इकडे जातो, मग त्यासाठी तुम्हाला तो अँगल माहिती असणं आवश्यक आहे. आता याच्यासाठी काय, हे दोन साईड तुम्हाला माहिती असते. म्हणून आपण या ठिकाणी टॅन लावतो, साईन लावत नाही किंवा कॉस लावत नाही. म्हणून डायरेक्शन फाईंड करताना आपण टॅनच काम करतो, कारण ही साईड आणि ही साईड कंपोनंट तुम्हाला माहित असल्यावर, इफ यू नो द कंपोनंट ऑफ द गिव्हन वेक्टर आर बार आर एक्स आणि आर वाय, देन यू कॅन फाइंड द थीटा. प्रश्न असा पडला असेल की सर नेहमी तुम्ही टॅनच का लावता, कारण साईन जर लावलं या ठिकाणी तर हायपोथेनसची गरज असते, तो माहित नसते आर बार. म्हणून या ठिकाणी आपण टॅन थिटा टू फाइंड द डायरेक्शन ऑफ आर बाय फ्रॉम द फिगर. टॅन थिटा इज इक्वल टू काय होईल, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट. अपोजिट साइड किती आहे, आर वाय. दिस इज द अपोजिट साइड. आणि ऍडजेसंट किती आहे, आर एक्स. म्हणजे आर वाय अपॉन आर एक्स. म्हणजे हा थिटा इकडे जर गेला तर हा टॅन इनवर्स होतो, हा कम्प्लीट ऍंगलचा. टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स.
त्याचप्रमाणे टू डायमेन्शनचा आपण काढलेला आहे, आता थ्री डायमेन्शन मध्ये पण आपण काढू शकतो. आता काय आहे थ्री डायमेन्शन सिस्टीम घेतली, जर थ्री रेक्टॅंग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेटर, ही एक्स ऍक्सिस घेतली, ही वाय ऍक्सिस घेतली आणि ही झेड ऍक्सिस घेतली, समजा ही झेड म्हणा वरची आणि ही वाय, तर या ठिकाणी कुठेतरी व्हेक्टर लाय झालेला असा, तर समजा हा गिव्हन व्हेक्टर ए बार इज इक्वल टू टू वाय असं घेऊया, टू वाय प्लस टू जे प्लस टू के असं दिलेलं असेल, तर हा एक दोन, हा दोन वर एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच सहा, हा दोन, हा एक, हा एक, हा दोन, एक दोन तीन चार हे असे एक दोन तीन असे स्केल घेतली आपण. आता हा व्हेक्टर टू आहे म्हणजे हा टू टाइम्स आय युनिट व्हेक्टर आहे म्हणजे इथे येईल कुठेतरी, हा टू जे आहे हा इथे कुठेतरी येईल आणि झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर राहिला, याच्यावर परपेंडिक्युलर टाकला असा की इथे म्हणजे हा रिक्वायर तुमचा गिव्हन व्हेक्टर बनेल. आणि याची मॅग्निट्यूड जर काढायची आहे, सिम्पल आहे, मॅग्निट्यूड काढताना काय करायचं आता एकदा सांगून देतो. समजा आर एक्स बार आणि आर वाय बार आणि आर झेड बार आर द रेक्टॅंग्युलर कंपोनंट ऑफ द आर बार अलॉंग द एक्स वाय झेड ऍक्सिस सिक्स्टी टू, म्हणजे हे 90 अँगल फॉर्म झालेले आहे, म्हणजे हे फिगर रेक्टॅंग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, याला म्हणतात रेक्टॅंग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. मग आर बार इज इक्वल टू काय, आर एक्स बार प्लस आर वाय बार प्लस आर झेड बार, तीन व्हेक्टर ना कंपोनंटचे, मग आर एक्स म्हणजे आय टाइम आर एक्स, आर वाय म्हणजे जे टाइम्स आर वाय आणि आर झेड म्हणजे के टाइम्स आर झेड. मग स्क्वेअर याचं स्क्वेअरिंग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड हा आर आहे, तर याची मॅग्नेट फाइंड करताना हा अंडर रूट ऑफ हा आय डॉट आय, पुढे बघायचं आपल्याला आय डॉट आय म्हणजे वन होतो, जे डॉट जे म्हणजे वन होतो, म्हणजे आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इंटू आर झेड स्क्वेअर, या प्रकारे या ठिकाणी आपण दोन डायमेन्शन मध्ये घेतलं होतं. आता याची आपल्याला मॅग्नेट काढायची आहे, मॅग्नेट काढताना सिम्पल फॉर्म्युला आहे, याची मॅग्नेट काढायची आहे म्हणजे हा आय पटकन घ्यायचा स्क्वेअर रूट, याचा हा कोएफिशियंट आहे आयचा, हा कोएफिशियंट आहे जेचा आणि हा कोएफिशियंट आहे झेडचा, आय जे के असं एक वेक्टर आहे. मॅग्निट्यूड काढताना काय करायचं, हा कोएफिशियंट जो आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा, प्लस दुसऱ्याचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर घ्यायचा, प्लस तिसऱ्याचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर घ्यायचा, टू टू टू. आता हे किती, तर टू टू चा ह्याचा स्क्वेअर इज फोर, याचा स्क्वेअर इज फोर आणि याचा स्क्वेअर इज फोर, म्हणजे हे मॅग्निट्यूड आहे. याच्यावर बार द्यायचा आणि लिहायचं असेल तुम्हाला बार द्यायचं तर असे करायचे मोड टाकायचे, किंवा सिम्पल मॅग्निट्यूड म्हणजे फक्त एस लिहायचं सिम्पल, हे याची मॅग्निट्यूड काढतोय आपण या गिव्हन व्हेक्टरची. तर ही आली मॅग्निट्यूड, मग हे किती झालं रे, चार चार आठ आठ हा बारा, बरोबर आहे, बारा म्हणजे याला अजून फोडला आपण असं फोडत राहायचं, चार त्रिक बारा फोर त्रिचा ट्वेल्व, मग या ठिकाणी हा ए इज इक्वल टू टू अंडर रूट थ्री असं सिम्पल एक्झाम्पल, ही याची मॅग्निट्यूड आलेली आहे. तुम्हाला म्हटलं की हा एक व्हेक्टर आहे, एक प्रॉब्लेम घेऊया आपण थोडं, आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, एक सांगायचं राहिलं मला हे सांगू द्या, जर हे नोट अशी आहे की इफ टू व्हेक्टर आर इक्वल, दोन्ही व्हेक्टर जर इक्वल असेल, इट मीन्स दॅट देअर करस्पॉन्डिंग कंपोनंट्स आर ऑल्सो इक्वल, दोन व्हेक्टर जर इक्वल आहे त्याचे करस्पॉन्डिंग कंपोनंट जे फुटलेले आहेत ते पण इक्वल आहे. आता या ठिकाणी अँड वाय कंपोनंट्स आर इक्वल अँड व्हाईस वर्सा, जर कंपोनंट इक्वल असेल तर दोन व्हेक्टर तुमचे इक्वल असतात. ए इक्वल टू ई, समजा ए बारचा कंपोनंट घेतलेला आहे आपण, ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए झेड के, या ठिकाणी थोडं झूम करूया, ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए झेड, आणि दुसरा कंपोनंट घेतलेला आहे आपण बी एक्स आय बी प्लस बी वाय जे प्लस बी झेड के, या ठिकाणी या ठिकाणी हा जो घेतला होता घेतला गिव्हन व्हेक्टर, आता गिव्हन व्हेक्टर दिलाय तुम्हाला ए बार इज इक्वल टू थ्री आय मायनस टू जे प्लस के, म्हणजे ते वन आहे, तर यामधला हा थ्री जो आहे हा ए एक्स असतो, हा टू आय हा ए वाय असतो आणि हा थ्री आय हा ए झेड असतो. आणि बी बार घेतला तर सिमोलिकल लँग्वेज मध्ये आता समजा हा बी बार व्हेक्टर घेतला, टू आय मायनस नाईन जे प्लस थ्री के, तर यामधला हा टू असतो बी एक्स, हा बी वाय आणि हा बी झेड, हे कंपोनंट आहे, म्हणजे या ठिकाणी मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये घेतलं, ते अंकातच आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहे. जर हे या पद्धतीने आपण एक्सप्रेस केलं आहे, समजा ए बार इज इक्वल हा व्हेक्टर हा ए बार, तर पहिले काय येईल एक्स आय असं लक्षात ठेवा, आणि दुसरा ए वाय जे प्लस ए झेड के, आणि बी बार व्हेक्टर इज इक्वल टू बी एक्स आय प्लस बी वाय जे आणि हा बी झेड के, हे जर तुमचे याचे कंपोनंट आहे, याचे कंपोनंट झाले एक्स ए वाय ए झेड, हे जर इक्वल असेल, दिस इक्वल टू दिस, दिस इक्वल टू दिस, दिस इक्वल टू दिस, देन दिस टू वेक्टर आर इक्वल, समजा हे दोन वेक्टर इक्वल आहे, म्हणजे लक्षात ठेवा की हे कंपोनंट काय तुमचे इक्वल आहे, बस हे नोट्स होते. आता एक प्रॉब्लेम आपण पटकन घेऊया की समजा फाइंड द युनिट वेक्टर, आता पहा फाइंड द युनिट वेक्टर ऑफ द फॉलोइंग, आता हा ए बार घेतला, ए बार इज इक्वल टू टू वाय
मायनस थ्री जे प्लस थ्री के आणि दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. याचा युनिट वेक्टर काय ए इज इक्वल टू काहीच नाही करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचा, याचा कोएफिशियंट टू स्क्वेअर प्लस मायनस थ्रीचा स्क्वेअर याचा कंपोनंट प्लस थ्रीचा स्क्वेअर, मग ए इज इक्वल टू हा मॅग्निट्यूड हा गिव्हन वेक्टर आहे आणि दिस इज द मॅग्निट्यूड हा मॅग्निट्यूड. ओके,